माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मी तुम्हा सगळ्याच जणींचे मनापासूनचे आभार मानते. सगळ्या माझ्या तालुक्यातील शहरातील पदाधिकाऱ्यांचे आभार मानते की आपण हा कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित केला. आदरणीय अजितदादांनी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या सहकार्यातून, त्यांच्यासोबत खऱ्या अर्थानं या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून जो अर्थसंकल्प सादर केला, त्या अर्थसंकल्पामध्ये यंदाच्या वेळेला राज्यातील सगळ्याच लाडक्या बहिणींसाठी ही योजना जाहीर केली आणि साधारणपणे 21 ते 65 या वयोगटातील प्रत्येक घरातील जी स्त्री असेल, जी महिला असेल, एक अविवाहित स्त्री असेल यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे. मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं की सुरुवातीला ज्यावेळेला आम्ही ही योजना प्रस्तावित केलेली होती, त्यावेळेला वयोगट हा 21 ते 60 इतका होता. पण ज्यावेळेला या योजनेसंदर्भातली बैठक आदरणीय अजितदादांच्या दालनामध्ये झाली, दादांनी त्या ठिकाणी आम्हाला सूचना केल्या, आदेश दिले की 60 वरून हे वय 65 पर्यंत आलं पाहिजे आणि म्हणून वरची 5 वर्ष शासनाच्या योजनेअंतर्गत माझ्या माता भगिनींना लाभ मिळायला पाहिजे या दृष्टिकोनातून हे पाऊल उचललं गेलं आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे लेक लाडकी योजना आहे शासनाची, याच्यात मुलीचा जन्म झाल्यापासून ती 18 वर्षाची होईपर्यंत त्यांना आर्थिक मदत ही शासन करत आहे. त्यामुळे जन्माला आल्यानंतर 5,000 ती 6वीत गेल्यानंतर 6,000 8वीत गेल्यानंतर त्याच्यात कॉलेजला गेल्यानंतर आणि 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला 75,000 असं टोटल 1,01,000 इतकं निधी हा लाभ हा शासनाकडून मिळणार आहे. मग 21 ते 65 वयोगटानंतर 65च्या नंतर आपल्याकडे श्रावणबाळची योजना आहे महिलांसाठी, ज्या घटस्फोटीत असतील किंवा एकल महिला असतील, विधवा असतील यांच्यासाठी डॉक्टर आपली संजय गांधी निराधार योजना आहे, श्रावणबाळ योजना आहे. त्यामुळे 21 ते 65 या वयोगटातील महिलांना, ज्या गरजू महिला आहेत यांना लाभ होण्याच्या दृष्टिकोनातून, यांना शासनाची मदत मिळण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सुरू करण्यात आली. आणि मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे की आजपर्यंत कुठल्याही योजनेअंतर्गत इतके लाभार्थी नसतील जितक्या या योजनेअंतर्गत आहेत. म्हणजे एकट्या 12 मतदारसंघातील जर लाभार्थी बघितले तर ते साधारणपणे 1,00,000 इतके होणार आहेत, इतके लाभार्थी होणार आहेत. त्यामुळे 1,00,000 माझ्या महिलांना बहिणींना या योजनेअंतर्गत, फक्त 12 जर उदाहरण घेतलं तर, पण राज्यामध्ये जवळपास 2.5 कोटीपेक्षा जास्त महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे. त्यामुळे आजपर्यंत सर्वात मोठी योजना ही आहे. आमच्याकडे आज तगत म्हणजे आज सकाळचा साधारणपणे 12 वाजेपर्यंत जर मी आढावा घेतला तर आमच्याकडे 72 लाखापेक्षा अधिक अर्ज या योजनेअंतर्गत आतापर्यंत प्राप्त झालेली आहे. आपल्याला मुदत ही पहिल्या टप्प्यातली 31 ऑगस्ट आहे. म्हणजे असं कुणी तुम्हाला म्हटलं की नोंदणी करून मग पुढचं काय, तर आपण हे जे ऑफलाईन फॉर्म नोंदणी करतो ही तुमच्या ऑफलाईन फॉर्म नोंदणी केल्यानंतर, या उदाहरणार्थ या कार्यालयामध्ये ते नोंदणी करण्यात आलेले असले तर हे तिथली जी सुपरवायझर असेल, आमची अंगणवाडी सेविका असेल, मदतनीस असेल, तिथले ग्रामसेवक असतील, वॉर्ड अधिकारी शहरामध्ये म्हटल्यावर वॉर्ड अधिकारी, तिथली मुख्य सेविका किंवा शहरामध्ये बालवाडी असतात तर बालवाडीमध्ये जी सेविका असते, तर त्यांच्याकडे हे फॉर्म सबमिट केले जाणार. त्यांची या तुमच्या फॉर्मवर इथं अर्ज स्वीकारणाऱ्या अधिकारी म्हणून त्यांची स्वाक्षरी इकडे होणार, त्यांची साईन इकडे होणार. आणि ऑनलाईन नोंदणी ही ऑफलाईन जरी तुम्ही फॉर्म भरलेला असेल तरी त्याची ऑनलाईन नोंदणी सुद्धा केली जाणार. तुमच्या प्रत्येकीचे स्वतंत्र अकाउंट असणं, बँकेत खातं असणं हे या योजनेसाठी बंधनकारक आहे. हे का बंधनकारक आहे तर माझ्या माता भगिनींचं स्वतंत्र हक्काचं स्वतःचं बँकमध्ये अकाउंट असावं, कारण तुमचे दर महिन्याला 1,500 इतका निधी लाभ जो आहे तुम्हाला शासनाकडून मिळणार आहे. नवऱ्यासोबतचं जॉईंट अकाउंट असेल तर ते 1,500 कधी वापरले जातील तुम्हाला कळणार पण नाही. आतापर्यंत तुमची बँक अकाउंट कुठली होती, महिन्याला घरकर्त्याला जे काही मिस्टरांकडनं मिळायचे त्याच्यातलं जर थोडंफार काही वाचलं तर जी नवीन घडी मोडलेली साडी नसेल त्याच्यामध्ये ठेवली जायचे किंवा पिठाच्या डब्यामध्ये ठेवली जायचे. पण आता तुमच्या स्वतंत्र अकाउंटमध्ये दर महिन्याला 1,500 लाभ मिळणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी
आपापले म्हणजे जॉईंट, समजा कोणाचे जॉईंट अकाउंट असतील, कोणाचे अकाउंटच नसतील, तर तुम्ही लवकरात लवकर तुमच्या जवळची जी तुमचं बँक असेल, जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, कुठली बँक जी तुम्हाला असं वाटतं की जी सोयीस्कर तिचं आपलं अकाउंट हे असलं पाहिजे. बहुतांशी महिलांचं स्वतंत्र अकाउंट आहे. आम्ही आधार कार्ड नंबर हा या फॉर्ममध्ये अतिशय महत्त्वाचा आहे. अजिबातही तुमचा आधार कार्ड नंबर याच्यामध्ये भरत असताना चुकवू नका, कारण तुमचं बँक अकाउंट हे बऱ्याचशा वेळेला हे तुमच्या आधार कार्डला लिंक असतं, त्याच्यामुळे आधार कार्ड नंबर हा तिथं सुद्धा कामा नये. एक आणि मुदत ही 31 ऑगस्ट पर्यंत आहे. ही फक्त पहिल्या टप्प्यातली मुदत आहे, याच्यानंतर सुद्धा रजिस्ट्रेशन चालूच राहणार आहे. पण आपल्याला लवकरात लवकर लाभ घेण्याच्या दृष्टिकोनातून 31 ऑगस्टला पहिल्या टप्प्यातली ही मुदत आहे. समजा माझ्या एखाद्या भगिनीने 20 ऑगस्टला फॉर्म भरला आणि तो पात्र फॉर्म असेल, म्हणजे तो व्यवस्थित सगळी त्याची स्क्रुटिनी करून ती महिला ही लाभासाठी पात्र असेल, तिला लाभ हा जुलै महिन्यापासून मिळणार आहे. त्यामुळे 20 ऑगस्टला जरी फॉर्म भरला तरी जुलै महिन्याचा लाभ सुद्धा मिळाला. याबद्दलची कोणी शंका ठेवू नये. जी माझी महिला भगिनी इतर राज्यातून लग्न होऊन या राज्यामध्ये आलेली असेल, कारण आपल्या या योजनेचा पहिला नियम हा आहे की ते त्या राज्यातली नागरिक असावी. पण एखादी माझी महिला समजा जर बेळगाववरून उदाहरण लग्न होऊन जर ती तिथं आलेली असेल, तर ती पात्र कशी ठरू शकते? तर तिच्या मिस्टरांचा रहिवासी दाखला, तिच्या कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला, शाळा सोडल्याचा उत्पन्नाचा शाळा सोडल्याचा दाखला, जन्माच्या मिस्टरांचे दाखले सुद्धा याच्यामध्ये ग्राह्य धरले जातील. त्याच्यामुळे समजा जर तिच्याकडे स्वतःचे दाखले नसतील, कारण ती दुसऱ्या राज्यातून जर इथं लग्न होऊन आलेली असेल, तर तिच्या मिस्टरांचा दाखले सुद्धा ग्राह्य धरले जाणार आहेत. एखाद्याकडे जर डोमेसाईल सर्टिफिकेट नसेल, आदिवास दाखला नसेल, तर त्या डोमेसाईल सर्टिफिकेटसाठी जे आपल्याला लागणारे दाखले आहेत, तुमचं रेशन कार्ड असेल, जन्माचा दाखला असेल, शाळा सोडल्याचा दाखला असेल, किंवा तुमचा मतदार तुमचं जे इलेक्शन कार्ड असतं, याच्यापैकी कुठलंही या चारपैकी कुठलंही आपल्याला याच्यामध्ये चालणार आहे. आणि ज्या माझ्या अंगणवाडी सेविका, आशा सेविका, मदतनीस या सुद्धा या योजनेसाठी पात्र आहेत. कामेरील यंत्रणेमधून ज्या नियुक्त केलेल्या ज्या कर्मचारी आहेत, अंगणवाडी सेविका सुद्धा याचा फॉर्म भरू शकतात. त्यांना सुद्धा महिन्याला 1500 इतका लाभ हा या योजनेअंतर्गत मिळणार आहे. आणि प्रामुख्याने ज्या माझ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस असतील, आशा सेविका असतील, तुमचे सुपरवायझर आहेत, मुख्य सेविका आहेत, वॉर्ड ऑफिसर आहेत, सेवा सुविधा केंद्राचे अधिकारी आहेत, जे जे पात्र फॉर्म भरतील त्यांना प्रत्येक फॉर्मच्या मागे 50 रुपयाचं इन्सेंटिव्ह मिळणार आहे. त्याच्यामुळे आपण जास्तीत जास्त पात्र फॉर्म याच्यामध्ये भरून घ्यावे. उदाहरणार्थ माझ्या एका अंगणवाडी सेविकेने दिवसाला जर 10 फॉर्म भरले तर तिला 500 रुपये त्याचा इन्सेंटिव्ह मिळणार आहे. त्याच्यामुळे त्यांना आपल्याला पात्र फॉर्म भरून घ्यायचे, आपल्याला लाभार्थ्यांची संख्या वाढवायची आहे. ज्या गावामधल्या अंगणवाडी सेविका आहेत, मदतनीस आहेत, त्यांनी त्यांच्या आपली जी 3 तास अंगणवाडीची वेळ असते, 3 किंवा 4 तास, त्याच्यानंतर सुद्धा ज्या घरातले लाभार्थी आहेत त्यांच्या घरी जाऊन सुद्धा आपण फॉर्म, जे 60 वर्षाच्या वरचे आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, त्या महिलांना जिथं ग्रामपंचायत कार्यालय आणि हे लांब असेल तुमचं तलाठी कार्यालय, तर तिथं सुद्धा घरी जाऊन तुम्ही तुमच्या कामाच्या वेळेनंतर त्या ठिकाणी फॉर्म घेणं हे आणि ऑनलाईन भरून घेणं अपेक्षित आहे. सुरुवातीचा पहिला आठवडा सर्व्हरचा थोडा प्रॉब्लेम येत होता, दिवसाला 1 किंवा 2 फॉर्म अपलोड होत होते, तुम्हाला तिथल्या तिथं फोटो घ्यायचा होता, त्याच्यामुळे त्याला 1 MB मर्यादा होती, आता ती आपण 5 MB वाढवलेली आहे. आणि फोटोसुद्धा आता तुम्ही ऑफलाईनवरून जरी फोटो काढलात आणि अपलोड केलात तरी तो ग्राह्य धरला जात आहे, त्याच्यामुळे ती अडचण नाही. सर्व्हरवर सुद्धा आता बऱ्यापैकी दिवसाला फॉर्म्स हे भरले जात आहेत. मध्ये आम्हाला काही अंगणवाडी सेविका किंवा आशा सेविका किंवा ग्रामसेवक सांगायचे की 12 नंतर, रात्री 12 नंतर फॉर्म भरायचं स्पीड आम्हाला चांगलं मिळतं, पण आम्ही आत्ता सर्व्हरवर सुद्धा काम केलेलं आहे. आपण पुढच्याच आठवड्यामध्ये पोर्टल सुद्धा चालू करतोय, त्याच्यामुळे दोन्ही पर्याय ऑनलाईन अपलोडिंगसाठी आपल्यासाठी उपलब्ध राहणार आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त माझ्या माता भगिनींना लाभ व्हावा या दृष्टिकोनातून आपण फॉर्म्स हे भरून घ्यायचे. डॉक्युमेंट आहेत, 12 वर्ष झाले, 12 वर्ष झालं, त्यांचं कुटुंब पण तिच्या मिस्टरांच्या असतील ना दाखल्या.